ही जी कोण शनाई आहे ती तुझ्याशी सगळं खरं बोलते हे कशावरून? ती फक्त पैशाशी इमानी आहे सौमित्र. तिला माहितीये हे तिला पैसे देऊ शकत नाही, पैशाची मदत मी करू शकते. आणि जर समजा तिने मला मदत केली नाही तर मी पोलिसात जाऊ शकेल, त्यामुळे ती नक्की मला मदत करेल. ती राधिका अचानक आली ऑफिसमध्ये आणि माझे सगळे प्लॅन्स सगळे धुळीत मिसळले. आता हिने जोपर्यंत मी राधिकाला दाखवून देत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. काय झालं गॅरी, तू इतकं पेल का दिसतोय? वी हॅव टू शेअर एव्हरीथिंग. आपल्या कंपनीच्या ज्या ज्या काही डील्स होतात या सगळ्या डील्स मागे आता मी कमिशन घ्यायला सुरुवात करणार आहे. काय नाही, आज सुट्टी आहे ना, मी म्हटलं तुला फोन करतो. म्हणजे कुठेतरी आपण बाहेर जाऊया ना, काहीतरी शॉपिंगला जाऊया, कुठेतरी बाहेर फिरूया, जरा वेळ घालवता येईल ना एकत्र. मला गेलंच पाहिजे, म्हणजे गुड फॉर नथिंगला त्याचा काय प्लॅन आहे हे कळेल. काय झालं शने, काय बोल पटापट. इन्फॉर्मेशन अशी आहे की कॅरीचा आत्ता जस्ट मला फोन आला होता. कशाला बोलवलंय? शॉपिंग आणि असं फिरायला आणि लंचला. सणाचा एक दिवस मिळालाय, घरात आई वडिलांना मुलाला वेळ द्यावा तर ते नाही, हे चाललंय हिला भेटायला. मग आज आता मी काय करते ते. हॅरीचा आत्ता जस्ट मला फोन आला होता, तुम्ही कुठे जात आहे हे मला कळवायचं. देऊन टाक. छान आहे, छान आहे. गुरु करे तुमचं ब्रेसलेट. ब्रेसलेट कोणासाठी घेतलं तू? अथर्व साठी. खूप छान केलं. चल जाऊया बरं. ड्रायव्हर दादा विजय ते आज पण येणार नाहीये. आता आई मला कॅबनी किंवा रिक्षानी जायला लागणार. काउन बरं, गुरु आहे ना, गुरु चालवेल ना गाडी. चला. मॅडम नमस्कार, मला विजयाने पाठवलंय. चालवा गाडी. पण मॅडम तुम्हाला या ड्रायव्हर सोबत जायचं जाऊ शकता. मी ड्रायव्हर नाहीये, कळला ना? नाही हे नाही, तुम्हीच चालला, तुम्ही बसने येऊ शकता. आणि हा लवकर या ऑफिस मध्ये, मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. चला गुरुनाथ सुभेदार, आता बसने जा, मॅडमला अनाउन्समेंट करायची. गुड मॉर्निंग एवरीवन. अनाया तू का आलीस इथे? ही इथे कशी आली? काहीतरी राडा होणार. जेनी रश्मी प्लीज धक्के मारून बाहेर काढायला. हे यू गर्ल्स टच मी. शन्याला मीच ऑफिस मध्ये बोलवलंय. आपण सगळ्यांना संधी देतो, तशीच संधी मी शन्याला पण देते. सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुला ऑफिस मध्ये घेते, तेव्हा तुझी एक चूक सुद्धा तुला महागात पडू शकते. राधिकाने शनायला बोलवले खरं, तर फार मोठी चूक करते ती. नाही मला काहीतरी करायलाच हवं. एरिया तर सांग ना, कुठे जायचंय? अरे ते तू ठरव. चला दोघं बाहेर जात आहेत खरेदीला, म्हणजे राधिकाला घरी यायला नक्कीच उशीर होईल. आता आईला आधीच जाऊन भडकून ठेवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी मला डिवचलं, कमी लेखलं, म्हणून मी हे सगळं उभं करू शकले. एका पोरी पायी वाया गेले. गॅरी खरंच लायर आहे, डेफिनेटली गॅरीचा काहीतरी चालू आहे, नक्की तो हाईड करतो. तिने सौमित्रचं कौतुक चार चौघात करावं, जाहीरपणे करावं, मला काहीच प्रॉब्लेम नाही ना. पण मला असं माझ्याच स्टाफ समोर असं घालून पाडून बोलायचं? ठीक आहे येऊ दे बरं, तिला मी विचारते. आई तू बोलच, पण तुला बोलायला अजून कारण देणार. तर राधा आपण असं करूया, तुझी सगळी कामं आटकूया, मग मी तुला घरी सोडतो आणि मग मी गुज्जूबाईला भेटेन मस्त, मग त्याच्याबरोबर डिनरला जाईन मस्त हादडीन म्हणतो काय. तू इथे आल्यापासून ना आनंद भाऊजींचा एकटेपणा दूर झालाय. आनंदला कधी एवढं एकटं वगैरे वाटायचं? पण एक आहे, तुमच्या दोघांमुळे पूर्ण एंगेज झालेलो आहे मी. ते सकाळी तुझ्याबरोबर कामं करायची, रात्री गुज्जूबाई बरोबर टाइमपास करायचा आणि मग मस्तपैकी आपल्या कामाला बसायचं रात्री. आहा हा हा एन्जॉयिंग. सौमित्र तुला आता खरंच वेळ आहे ना माझ्या बरोबर यायला? हो ऑफकोर्स आहे का? नाही तसं नाही, मी हल्ली जरा तुला खरंच खूप गृहित धरायला लागले. तुला कामं असतील तर तू आता नाही आलास तरी चालेल, म्हणजे खरंच जाऊ शकतोस तू. नको येस तू आता माझ्या बरोबर. तू विषय काढलाच तर खरं सांग. काय? खूप वेळ जातो माझा तुझ्यामुळे, खूप वेळ जातो, सगळी कामं माझी अडून राहतात आणि कामं आणि वेळ सोडक माझं लाखो रुपयांचं नुकसानही होत आहे. काय? खरं आहे, तू उतर ना, तू उतर गाडीतून, तू उतर. अरे नाही आता लक्षात आलंय ना माझ्या, तर तू उतर ना, मला नाही आता परवडणारच नाही एवढं सगळी कामं सोडणं आणि करोडो रुपयांचं नुकसान होत आहे. तू उतर, उतर तू. बापरे जरा जास्त नाटकीपणा करतोय. पण पहिलं खरं वाटलं होतं का तुला? काय तुझी उगाच काहीतरी. तू आता माझ्या जागी असतास ना तर कळलं. आपण ना या विषयावर बोलूयाच नको. माझ्या जागी असतास तर वगैरे तू बोलूच नकोस, कारण मी तुझ्या जागी असतो ना तर वेगळ्याच गोष्टी घडल्या असत्या. म्हणजे? म्हणजे एकतर मी तुझ्या जागी असतो तर सगळ्यात पहिली गोष्ट ही केली असती की मी गुरुला लाथ मारली असती, जे तू करत नाहीयेस. मी हे का करत नाही हे तुला चांगलं माहिती आहे. आणि मी या सगळ्या ज्या गोष्टी जे करतेय ते का करते हेही तुला माहिती.
थँक्यू सौमित्र, तू माझ्या बरोबर आहेस. तू माझ्या बरोबर आहेस आणि मला समजून घेऊ शकतोस म्हणून तू वेगळा आहेस. ए बाई, मी नाही वेगळा, तू वेगळी आहेस. जगा वेगळी. खरंच मस्करी नाहीये, पण मी खरंच खूप अवलंबून राहायला लागली. तू काय रोज रोज वेळ काढणार आहेस का माझ्यासाठी? काढीन ना, तुझा काय प्रॉब्लेम आहे? हे बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. उद्या तुझं लग्न झालं तर काय माझ्या बरोबर येणार आहेस? माझं लग्न? एकतर काय विषय काढतेस, माझं लग्न होणं ही एक गोष्ट कठीण आहे, आणि जरी झालं तरी पण. अरे यार राधा, दोस्त आहे आपण, दोस्त आहे. दुनिया एक तरफ और आपली दोस्ती एक तरफ. हा ती फिल्मी आहेस रे तू. यार कधी येणार आहे यार हा गुरु? बोर झालो यार मी इथे. माझ्याकडे बघून हसली यार. आईच्या मनात राधिका आणि सौमित्र विषयी काहीतरी संशय निर्माण करायचा प्रयत्न करतोय, आणि एकदा सौमित्र दुरावला गेला ना की बस आपला फायदाच आहे ना, राधिका एकटी पडेल. सॉरी गॅरी, तुझे कुठलेच प्लॅन आता सक्सेसफुल होणार नाहीये. आई आता प्लीज, तू आता येतन उगीच असा अर्थ काढू नकोस की ती कुणाबरोबर तरी, म्हणजे सौमित्र वगैरे बरोबर कुठे पिक्चरला गेली असेल. त्यांच्या मनासारखं काहीच घडत नाहीये ना, मुद्दाम कुरघोड्या करणारच. अब आएगा मजा, अब पिक्चर शुरू. अहो तुमचा पहलवान कोण आहे ते कळले आम्हाला. अहो तुमचा पहलवान पहलवान नसून पोरगी आहे हे का सांगितलंय आम्हाला? पोरगा पोरगी भेद करू नका असं सरकार आणि शाने माणसं बुंबलून बुंबलून सांगतात. अहो आजकाल पोरी पोरांच्या पुढे निघून गेल्यात. हे बघा, आमचं पट्ट्यात तुमच्या पोरगी संघ कुस्ती खेळणार नाही म्हणजे नाही. कुस्ती कॅन्सल झाली ना? मला वाटलं ही कुस्ती होईल, तुझं चार चौघात नाव होईल. नाही तारे, त्या लाडू संघात तुझी कुस्ती व्हायलाच पाहिजे. हा खेळ सगळ्यांनाच माहिती आहे, हा जोड्यांचा खेळ असतो. इथे जोड्या आहेत सासू आणि सुनांची. आता स्पर्धा म्हणले की निकाल आला, आणि निकाल म्हणले की एक विनर तरी नक्की झाला. एनी गेसेस? पुण्याला जाता गेलाय? हो जातो ना, वर्षातून एक फेरी असते. का? हिला घेऊन जातो माहेर. पण साधारणतः ह्यांनी वर्षातून किती वेळा जावं असं खरंच तुम्हाला वाटतं? दोनदा जावं. का? ते एन्जॉय लहान मुलं आहेत त्यांना की तुम्हाला? मला पण. बरं, तुम्हाला या चित्रातलं वैशिष्ट्य माहिती आहे का? एका चित्रात त्यांनी दोन चित्र काढली आहेत. हा उलट केलं की बदक वाटतं. कोण ती दीड दंबीची पोरगी? तोंड सांभाळून बोल विलास. मी आधीपासून सांगतोय, त्या पोरी बद्दल मला अजिबात चांगलं फिलिंग येत नाही. एक रात्र तुझ्याबरोबर त्या घाणेरड्या मॉटेलमध्ये तिकडे राहते, मोका मिळाला की सगळं विसरली. चांगुलपणाचा बुरखा घालून फिरणारी एक घाणेरडी आणि नालायक पोरगी ती. विलास, शंभूराजांच्या हाती आपलं स्वराज्य सुखरूप सुरक्षित राहणार हे नक्की. नवे शंभूराजे हे स्वराज्य रक्षकच. उद्या आम्ही असो किंवा नसो, पण आपला हा स्वराज्य विचार अखंड अबाधित राहणार हे नक्की. एवढा आटापिटा केला तरी महाराजांना पन्हाळ्यावर पाझर फुटलाच पितृप्रेमाचा. आता शंभूराजे येणार रायगड. माहित असत केलं असत का तसं? चितोग्या मला माफ कर. तुम भी कोतवाली में उसके खिलाफ फरियाद देती हो तो हम कुछ नहीं कहेंगे. बिल्कुल सही फरमाया आपने हुजूर.